मागील इयत्तेमध्ये आपण उष्णतेचे स्रोत उष्णतेचे परिणाम तसेच उष्णतेचे संक्रमण कसे होते हे शिकलो सूर्य हा आपल्या अस्तित्वाचे कारण आहे औष्णिक ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत आहे पृथ्वीच्या गर्भातही औष्णिक ऊर्जा असते जिला भू ऊर्जा असे म्हणतात ती सामान्यत भूपृष्ठाच्या वरच्या स्तरातील खडकांमध्ये तसेच उष्ण पाण्याच्या झऱ्यांमध्ये आढळते लाकूड रॉकेल कोळसा आणि तेल या इंधनांच्या ज्वलनाने ही औष्णिक ऊर्जा मिळते या प्रक्रियेमध्ये हवेतील प्राणवायू आणि इंधन यांमध्ये रासायनिक अभिक्रिया होते या अभिक्रियेच्या परिणामस्वरूप उष्णतेची निर्मिती होते युरेनियम सारख्या मूलद्रव्यांनी अत्यंत थोड्या कालावधीत खूप मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते या उष्णता ऊर्जेला अणुऊर्जा अथवा आण्विक ऊर्जा असे म्हणतात उष्णतेचे संक्रमण तीन प्रकारे होते पहिला प्रकार म्हणजे वहन घनपदार्थांमध्ये उष्णतेचे संक्रमण वहन या प्रकाराने होते दुसरा प्रकार म्हणजे अभिसरण सर्व प्रकारच्या द्रव व वा वायुरूप पदार्थांमध्ये उष्णतेचे संक्रमण या पद्धतीने होते तिसरा प्रकार म्हणजे प्रारण ज्यामध्ये उष्णतेच्या संक्रमणासाठी कोणत्याही माध्यमाची आवश्यकता नसते उष्णतेचे संक्रमण होताना पदार्थाच्या गुणधर्मात कसे बदल होतात हेही आपण पाहिले पदार्थ गरम अथवा थंड केल्यावर त्याची लांबी आकारमान अशा घटकांमध्ये बदल होतो उष्णता संक्रमणामुळे पदार्थाच्या अवस्थेतही बदल घडतो जसे की पाण्याचा बर्फ होणे किंवा पाण्याची वाफ होणे म्हणजेच द्रवाचे घनस्वरूपात किंवा वायुरूपात रूपांतर होणे आता आपण उष्णतेविषयी अधिक जाणून घेऊयात उष्णतेचे मापन कसे करतात आणि पदार्थातल्या घटकांवर त्याचा परिणाम काय होतो हे आपण जाणून घेऊया उष्णता या ऊर्जेचे संक्रमण उष्णतेचे संक्रमण तीन प्रकारांनी होत असते एकाच ठिकाणी दगडांचा एक ढीग आहे ते दगड वीस मीटर लांबीवर नेऊन ठेवायचे आहेत हे काम काही मुलांवर सोपवले आहे प्रकार एक मुले एका ओळीत उभी राहतील व एका कोपऱ्यापासून सुरू करून दगड दुसऱ्या ठिकाणी पोहोचवतील ह्याला कंडक्शन म्हणजेच वहन पद्धत असे म्हणतात धातूच्या बाबतीत एका टोकापासून दुसरीकडे उष्णता पोहोचवली जाते ते याच पद्धतीने धातूचा प्रत्येक कण कन शेजारच्या कणाला गरम करतो व दुसऱ्या टोकापर्यंत उष्णता जाते प्रकार दोन प्रत्येक मुलाने स्वतंत्रपणे एक एक दगड उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायचा या पद्धतीला कन्व्हेक्शन म्हणजेच अभिसरण पद्धत असं म्हणतात ही क्रिया द्रवपदार्थांमध्ये घडते पाणी गरम केल्यावर तळातील गरम पाण्याचा प्रत्येक रेणू वरच्या स्तराला जातो आणि तेथील गार पाण्याचा रेणू खाली येतो प्रकार तीन प्रत्येक मुलाने दगडाच्या ढिगाजवळ उभे राहून दिलेल्या जागेवर तो तिथूनच फेकायचा ह्याला रेडिएशन म्हणजेच प्रारण असे म्हणतात सूर्यापासून मिळणारी ऊर्जा अशी सरळच किरणांच्या माध्यमातून पृथ्वीवर येते सारांश आपण उष्णतेचे स्रोत कोणते आहेत हे समजून घेतले उष्णतेचे वेगवेगळ्या पदार्थांमधून कसे संक्रमण होते हे आपण पाहिले आता आपण उष्णतेबद्दल आणखी काही शिकूया उष्णता कशी मोजली जाते आणि उष्णतेचे वेगवेगळ्या पदार्थांच्या वैशिष्ट्यांवर कोणते परिणाम होतात ते आपण पाहूया पारिभाषिक शब्द उष्णतेचे संक्रमण भू औष्णिक ऊर्जा औष्णिक ऊर्जा वहन अभिसरण प्रारण